ಚಿಟಗುಪ್ಪ ಪಟ್ಟಣದ ತಾಹೇರ್ ಅಬಿ ಮಾಸ್ತನ ಸಾಬ್ ಮತ್ತು ನಶಿರುದ್ದೀನ್ ಹುಸೇನ್ ಸಾಬ್ ಎಂಬ ಸಂತ್ರಸ್ತರಿಗೆ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ನ ಸದಸ್ಯ ಭೀಮರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಚೆಕ್ಕನ್ನು ವಿತರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಶುಕ್ರವಾರ ಚಿಟಗುಪ್ಪ ಪುರಸಭೆ ಮತ್ತು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಕಚೇರಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದ ಭೀಮರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಪಟ್ಟಣದ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಪಡೆದು ನಂತರ ಪುರಸಭೆಯ ಸದಸ್ಯರಿಂದ ಕೆಲವು ಅಹವಾಲು ಕೇಳಿ ಪುರಸಭೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೊಳ್ಳಬೇಕಾದರೆ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು ಮುಖ್ಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ಒಟ್ಟಾಗಿ ಕೈಜೋಡಿಸಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾಗ ಉತ್ತಮ ಕಾರ್ಯ ವೀಕ್ಷಿಸಲು ಸಾಧ್ಯ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಬಳಿಕ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿ ಮಳೆಯಿಂದ ಹಾನಿಯಾದ ವರದಿ ಪಡೆದು ಮನೆ ಕುಸಿದ ಸಂತ್ರಸ್ತರ ಮನೆಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ತಾತ್ಕಾಲಿಕ ಸರ್ಕಾರ ನೀಡುತ್ತಿರುವ ಪರಿಹಾರದ ಧನವನ್ನು ಚೆಕ್ ವಿತರಿಸಿ ಮಾಧ್ಯಮಗಳೊಂದಿಗೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ರವೀಂದ್ರ ಧಾಮ್, ಪುರಸಭೆಯ ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿ ಹುಸಾ ಮೊಹಿದ್ದೀನ್ ಬಾಬಾ, ಪುರಸಭೆಯ ಸದಸ್ಯರಾದಂತಹ ಪಟ್ಟಣದ ಗಣ್ಯರು ಕೂಡ ಇದೇ ವೇಳೆ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ಸಜೀಶ್ ಲಂಬೂನೂರ್, ಭಾರತ ವೈಭವ ನ್ಯೂಸ್, ಚಿಟಗುಪ್ಪ. ಈ ವರ್ಷ ಏನ್ ಗಿಟ್ಟದ ವಿದ್ಯು ಪಾಪರ್ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಿರ್ತದ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದ अभी मैं मुन्नाबाद तालुके से हलिकेट भी म्यूनसिपल को जाकर आया. उधर 3 घर गिरे थे, टोटल उधर 10 घर गिरे थे. 10 में 9 घर का तहसीलदार जी और सीओ ने और म्यूनसिपल अध्यक्ष ने पूरे सर्वे कर कर दे दिए थे. उसके बाद मैंने मेरा हाथ से मैं घर विजिट देकर उधर 3 लोगों को मैंने हर एक एक घर को 10-10 हज़ार रुपये दिया गया है. और ऐसे ही चेक वो गवर्नमेंट का स्टेट गवर्नमेंट का जो चेक था वो मैं मेरे हाथ से देकर ऐसे ही चुटगुप्पा में मैंने मेरा सभी लोगों से बातचीत करने के बाद चुटगुप्पा में 2 से 3 घर है. बोले टोटल चुटगुप्पा में 10 घर गिरे थे, 12 घर गिरे थे. 12 में 10 घर का ऑलरेडी सीओ और तहसीलदार जी और सभी जो मिलकर दिए थे और बाकी का मेरे हाथ से मैंने आकर खुद आकर पूरे घर को देख करने के बाद मैंने 2 घर का गवर्नमेंट चेक दिया हूँ. और ऐसे ही चुटगुप्पा तालुका में टोटल 58 मकान को ये हो गए तो पूरे लोगों को दे दिए हैं. और हमनाबाद में 62 ये घरों को डैमेज हो गए तो पूरे लोगों को दिए. और आज के डेट में किसी का भी एप्लीकेशन भी नहीं और किसी का पैसा देना भी ये नहीं है जो आने वाले दिन में. और जो हो गया उसके लिए गवर्नमेंट के पास पैसा है. और तहसीलदार ने बोल रहे थे सर हम इमिडिएट राजीव गांधी हाउसिंग इसको भी हमने भेज दिए सर, कितना जल्दी से होता है. जीपीएस का ये आने के बाद हम सेकेंड पेमेंट भी रिलीज करते बोलकर बोल रहे हो सर. बसवराज पाटिल फाउंडेशन कड़ी देना सीमेंट कुड़ता है सर. अब वो बसवराज पाटिल फाउंडेशन इसके इसके तरफ से किसका भी घर गिरा है. राजशेखर पाटिल शासकर घर ने बोले हैं किसका घर गिरा, किसका छोटा घर है उनको 5 थैला सीमेंट और जिसका बड़ा घर है उसको 10 थैला सीमेंट फ्री ऑफ कॉस्ट. बसवराज पाटिल इसके तरफ से राजशेखर पाटिल के नेतृत्व में वो दिया जा रहा है पूरा हमनाबाद तालुका में. वांटेड रिपोर्टर्स इन प्रिंट, डिजिटल एंड विजुअल मीडिया फॉर भारत वैभव डेली न्यूज़पेपर, बीवी न्यूज चैनल एंड बीवी फास्ट वेब न्यूज फ्रॉम ऑल द तालुकास ऑफ कर्नाटका. इफ इंटरेस्टेड सेंड योर रिज्यूम टू 9482633333.